पण तू जेव्हा रूममध्ये येशील ना तेव्हा पहिल्यांदा तुला शुभंकरचा फोटो दिसेल आणि रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर हा फोटो दिसेल. अरे पळून जातोय का आम्ही? पैसे द्यायला नाही म्हटलंय का? देणार होत ना पैसे? अहो पण कधी देणार, 3 महिने झाले बाकी आहेत. त्या बाळाची आई ती नाही, तू असणार आहेस. काय जेव्हा भावाच्या गोष्टी बोलू मी तुमच्याशी आई, कसं सांगू की तुमच्या होणाऱ्या सुनेला डोहायला लागलं पण तिच्या पोटात वाढणार बाळ मात्र. माझ्या आई बाबांकडे पैसे नव्हते म्हणून पिकनिकला नाही जायला मिळालं, पण याचं नाही वाईट वाटत आहे मला. रोजच्यासाठी त्यांना पैसे कमी पडतात याचं वाईट वाटत आहे. ह्याच्यासाठी मी त्यांना काहीच मदत करू शकणार नाही का? मला कोण काम देणार आहे? आणि मी काम केलं जरी तरी त्या आईबाबांना आवडेल? त्याचा त्यांना जास्त त्रास झाला तर मी काय करू? अश्वत्थाला सांगू का? ती लगेच पैसे देईल. पण आईबाबांना आवडेल ते? मी ठरवलं तर तिला पुन्हा काही सांगायचं नाही, पैसे मागायचे नाहीत. पण आईबाबांचे हाल बघण्यापेक्षा अश्वत्थाकडूनच पैसे घेतले तर काय वाईट आहे? मी काय करू? काय करायला हवं मी? ताराबाई काय काय? बाकी सगळं झालंय, बुंदी रायता तेवढा राहिलाय. बुंदी आयत्या वेळेला घालाल ना, आणि त्याला फोडणी पण नाही दिली मी. फोडणीत लाल मिरची, जिरं आणि उडदाची डाळ. ध्यानात आहे माझ्या ताई सगळं? अहो वर्षातही आले की लगेच विचारतील, ताराबाई बुंदीचं रायतं आहे का तडकेवालं? तेवढं फक्त करा, बाकी मी आवरून घेते. तुम्ही इथली कामं घ्या पटपट आटून. हा ताराबाई, पपई कोणी आणली? मीच आणली. अहो साहेबांना लई आवडते ना. हो माहितीये मला, पण तरी सुद्धा यापुढे या घरात अननस, पपई, खरवस हे पदार्थ आणायचं तर सोडा, याचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. ताई खरंच? देव परमेश्वरा या घरावर अशीच कृपा ठेव रे बाबा, असंच सुखात चालू दे, समध नीट होऊ दे रे बाबा. काय ग, वर्ष आहे कुठे अजून नाही आली? अरे मी तिला आताच फोन केला होता, कुठल्या तरी बर्थडे पार्टीत अडकली, अजून एक तासभर लागणार आहे म्हणे तिला. तासभर? मी तर मला भूक लागली आहे. हो ना, आणि अश्विनीच्या जेवणाची पण वेळ होऊन जाईल. मी एक काम करू का? ताराबाईंना सांगते, तुम्ही दोघं बसा. ठीक. नाही नाही, म्हणजे नको, मला चालेल. अगं पण अश्विनी मला नाही ना चालणार. तुझी जेवणाची वेळ मिस झाली तर कसं होईल? त्रास होईल ना मग तुला. तुम्ही दोघं बसा ना, मी सांगते ताराबाईंना. हा नाही नको, मी माझ्या खोलीत जेवे. नाही ग, एकटीच कशाला? तू नीट नाही जेवणार मग. मी जेवेन व्यवस्थित, तुम्ही काळजी करू नका. नक्की? हो ठीक आहे, मी ताराबाईंना सांगते. नीट खा आणि शुभू, मला नाही वाटत ही मुलगी व्यवस्थित जेवेल. मी काम करते, मीच पान घेऊन जाते तिचं. एक मिनिट, तुझं काय चाललंय? अगं किती मागे लागतेस तिच्या तू? तिला जरा एकटेपणा मिळू दे ना, जरा उसंत मिळू दे तिला. किती नाही करणार आहेस? काय केलं मी? अदरवाईज ती एकटीच असते,
मी तिच्या अधेमध्येही जात नाही. आणि शुभू, तिला काही प्रॉब्लेम नाहीये, ती कसली तक्रार करत नाहीये, तर तू का चिडलायस? तू असं गृहीतच धरलंयस का तिला काही तक्रार नाही म्हणून? अगं तुला काय माहित, ती बिचारी बोलत नाही इतकंच. मी ताराबाईंना सांगते, तू आणि मा जेवायला बसा. जेवण जात नाहीये ना? डॉक्टर मीरांनी सांगितलं होतं काही दिवस असं होईल, पण नमिता ऐकतच नाही. हो ना? कधी कधी जरा जास्तच करते ना ती. जाऊ दे बाळाला, तुला शक्ती हवी ना, खायला पाहिजे. लागली ना शुभंकर? ये मा, बस. अरे मीता थांबली आहे वर्षासाठी, मला म्हणाली की शुभू एकटाच बसलाय जेवायला, तुम्ही कंपनी द्या. म्हटलं अरे वा, चांगली संधी. वाढू तुला. हो. थोडीशी पुरे. मा, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. काय रे? दुपारी ताई त्याचा फोन आला होता. आपण कुणीच नव्हतो घरी. तिने निरोप ठेवला होता की अर्जंट काम आहे, फोन कर. मो, तू केलास फोन? मी केला तिला फोन. म्हणाली की काकांच्या गुडघ्यांचा प्रॉब्लेम खूपच वाढलाय, त्यामुळे ऑपरेशन करायचं ठरवलंय, नी रिप्लेसमेंट. बरं झालं निर्णय घेतला ते. खरं सांगू का शुभंकर, हा निर्णय थोडा आधी घ्यायला हवा होता. मला म्हणत होती की मुंबईत सगळ्या सोयी आहेत, तेव्हा ऑपरेशन करता इथे जायचा विचार करतो. मी म्हटलं ठीक आहे, जरूर या. केव्हा येणार? नक्की कधी येणार ते नाही सांगितलं. म्हणाली की लवकरच येऊ, बहुतेक पुढच्या आठवड्यातच. मा, मला एक विचारायचं होतं तुला. तू आत्याला आपल्या या
सरोगसीच्या निर्णयाबद्दल आणि आशुबद्दल बोललीस का? शुभंकर, माझी मनस्थिती थोडी द्विधा झाली होती. निर्णय घेण्यापूर्वी ताईयात्यांशी बोलणं थोडं रिस्की वाटलं होतं मला, पण तुझी सख्खी आता म्हणून बोलणं आवश्यकही वाटत होत. त्यानंतर सगळ्या गोष्टी इतक्या वेगाने घडल्या की म्हटलं आता 2-3 महिने झाले की मगच सांगूया त्यांना. पण आता काय, ती जेव्हा इथे येईल तेव्हा तिला कळेलच. हो रे, पण हॅलो. हाय शुभंकर. हॅलो मा. हाय. आय एम सो सॉरी, मला थोडासा उशीर झाला. इनफॅक्ट वी आर सॉरी, आम्ही अगोदरच जेवायला सुरुवात केली. बस ना, जॉईन अस. नाही नको, मी नमिताची वाट बघते, तिच्या बरोबर जेवेन. वर्षा, पार्टी कशी झाली? अरे मा, पार्टी वॉज फॅन्टॅस्टिक. आजकाल तो थीम पार्टीचा जमाना ना. ड्रेसेस विचारू नका, रिटर्न गिफ्ट्स, बलून्स, गेम्स. माय गॉड, आजकाल. ओ हाय, कशी आहेस? पार्टी एकदम जोरदार झालेली दिसते. फॅन्टॅस्टिक, मस्त. बस बस बस, आता या सगळ्या पार्टीची या पॅटर्नची मलाही सवय करून घ्यायला हवी ना. हो ना, तेही लवकरात लवकर. काय शुभंकर, बरोबर आहे ना? म्हणजे काय, अर्थातच. यु नो वर्षा, मिताच्या एनर्जी लेवलची मला अजिबात काळजी नाही, कारण तिची ऑलरेडी इतकी धावपळ झाली आहे की लवकरच तिचा स्टॅमिना खूप वाढणार आहे, माहिती आहे ना? म्हणजे इंटरनेटवरनं माहिती काढणं, त्याचे प्रिंटआउट घेणं, मग ती स्टडी करणं, त्यानुसार शॉपिंग करणं, शॉपिंग केल्यावर सगळं नीट अरेंज करून ठेवणं, इतकी धावपळ आणि बिझी झाली आहे मिता सध्या. अरे पण हे सगळं करावंच लागेल, हे आत्ता नाही केलं तर आपण नंतर कधी करणार? नंतर तर ह्या सगळ्याला वेळच मिळणार नाही, ना वाचत बसायला, ना शॉपिंग करायला, ना रिवर्किंग करायला. शुभू, तू माझी चेष्टा करतोयस? नाही ग मिता, खरं सांगू का, तुला असं आनंदात बघून आम्हा सगळ्यांना खूप बरं वाटतंय. मी पण खरंच खूप खुश आहे. आय एम रिअली व्हेरी व्हेरी हॅपी. गुड फॉर यू. वर्षा, आता तुम्ही दोघी एन्जॉय करा. माझं आटपलं, मी निघते. अरे घे ना थोडं अजून. बस बस. ताराबाई, प्लेट साठवून घ्या. सो यू गाइस प्लीज कंटिन्यू. बाय बाय वर्षा. आता सांग, कशी झाली पार्टी? पार्टी खूप सुंदर झाली, पण ती मिसेस खन्ना आहे ना, ऍज युजुअल येलो साडी. आशु, तुला ते आशीर्वाद टॉवर्स मधला मिसेस खन्ना माहित आहेत ना? त्यांच्या मुलांनी म्हणे आज इतकी मस्ती केली वर्षा सांग होती बर्थडे पार्टीला. बाप रे बाप, अरे पूल साइड पार्टी होती, काळजी नको का घ्यायला मुलांची? त्या मस्ती मस्ती मध्ये मिसेस खन्ना केक मध्ये पडल्या. अरे मान्य लहान मुलं आहेत, पण थोडे तरी मॅनर्स हवेत असतात, शिस्त लावायला नको का? Thank you.
शुभू कसला तरी आवाज येतोय ना? काय तरीच काय मी तर नाही नाही शुभ कोणीतरी खोकत रे आशू असं वाटलं अशोक होते सॉरी इट्स ओके झोपूया आता Thank you.